त्यांच्याबद्दल मी या पुस्तकात लिहिले होते म्हणजे सुरुवात बाबांपासून आहे माझ्या वडिलांपासून. त्याच्यामुळे त्या पुस्तकातलं त्यांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला त्याचं अभिवाचन जे राठोडकरांनी जाहिरातीने लिहिलेलं आहे त्या अभिवाचनाने सुरुवात करतो. त्या बाबांवरच्या पहिल्या लेखामधलं काही त्याचा काही भाग मी वाचून दाखवतो. तुम्हाला कल्पना येईल की मी फार हौस म्हणून एकांकिका लिहिली होती आणि बाबांनी ते माझ्यापेक्षा जास्त मनावर घेतले. गणेशोत्सवात करण्यासाठी एकांकिका लिहिली, मला त्यात प्रमुख भूमिका करायची होती आणि मीच ती बसू होती. बाबन प्रभू आत्मारे बेंडे या लेखक दिग्दर्शकांच्या फारसेचा त्यावेळी माझ्यावर खूप प्रभाव होता. कसा ना कसा प्रभाव असायचा मी कॉलनीतल्या गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात काही सादर केलं की नेहमीच उत्तेजन मिळेल, कौतुक होत असेल. तसं ते झालं. एकांकिकेविषयी खूप स्तुतीपर बोललं गेलं, बक्षीस वगैरे मिळाली. कॉलनीचा कॉलनी सगळं ते आपला दिली आपला दिली म्हणत काही दिवस गेले आणि अचानक माझ्या डोक्यात आलं की ही एकांकिका छापली झाल्या होती. त्या लिखाणाच्या फायलीचं पुस्तक झालेलं पाहायला मी अगदी आतुर झालो. बाबांकडे मी हा विषय काढला. म्हटलं बाबा ह्या एकांकिकेचं पुस्तक घ्यायला हवं, पण पुस्तक छापायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे काहीच कळलं. कुमुदिनी रांगणेकर या आधीच्या प्रभावावर बाबांची चुलत चुलत बहीण. बाबा त्यांच्याकडे जाऊन आले, त्यांनी काही ओळखीच्या प्रकाशकांची नावं दिली. माझे बाबा गोदरेज कंपनीमध्ये नोकरी करत होते. त्यानंतर बाबा रोज ऑफिस सुटल्यावर गोदरेज कंपनीच्या त्यांच्या लालबाग रँच हाऊस गिरगावात जायचे. आठवतं त्या दिवशी मुसळधार पाऊस होता. बाबांना घरी यायला उशीर झाला, रात्र पडली, तरी बाबा आले नव्हते. आम्ही काळजीत पडलो. आई मला विचारत होती अरे कुठे जाणार, काय बोलले होते का? मला माहीत होतं पण मी बोललो नाही. खूप उशिरा बाबा आले, भिजले होते, आम्ही बघत राहिलो. मग भिजलेला टाय बूट मोजे काढता काढता हसून दाबत खुशीत म्हणाले दिलीपची एकांकिका छापताय गिरगावात, रामकृष्ण बुगडेपोचे वीर बाम म्हणून आहेत ते छापतो म्हणाले, थोड्या दिवसात छापून येणार आहे. हे ऐकून त्या दिवशी मला झालेला आनंद मला अजून स्मरण आहे. मला बाबांना मिठीच मारायची वाटली. काही दिवसात मी माझ्या घेऊन कौतुकानं निरभणाऱ्या बाबांकडे मी बघत राहिलो. त्यानंतर अनेक वर्षांनी माझं गुगली मगाशी यांनी उल्लेख केला पुस्तक शिवसरकरांनी सांगितले होते, हे पुस्तक दिलीप माजगावकरांच्या राजहंस प्रकाशनं काढलं खूप वर्षानंतर. त्या देखण्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सुभाष अवचकांचं झकास चित्र आहे. मागच्या बाजूला कव्हरवर सुनील गावस्कर आणि संदीप पाटील यांच्या स्तुतीपर प्रतिक्रिया आहे. मुखपृष्ठ आणि आतलं एक पान उलगडल्यावर एकच शब्द दिसतो, बाबांना